नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एमपीएससी टिप्स अँड ट्रिक चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शोध पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत ताडोबा राष्ट्रीय उद्यान. या ताडोबा राष्ट्रीय उद्यानाबद्दलची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. तत्पूर्वी तुम्ही आम्हाला फॉलो नसून केले तर प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा व बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवा. आणि एक महत्वपूर्ण सूचना आहे का मित्रो, तुम्ही मला अनअकॅडमीवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे जे ऍप आहे, लर्निंग ऍप, ते डाउनलोड करायला विसरू नका. चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. ताडोबा राष्ट्रीय उद्यान याच्याबद्दल काही नोट्स मी आपल्या समोर घेऊन येत आहोत. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, तर पहा मित्रो, हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर येथे स्थित आहे. सगळ्यांना एवढं माहित आहे की ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर येथे स्थित आहे. तर पहा, याची स्थापना झाली होती 1955 मध्ये. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पहा, याचं क्षेत्रफळ म्हणजेच ताडोबा राष्ट्रीय उद्यान किती क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे, तर याचं क्षेत्रफळ आहे 115.14 चौरस किलोमीटर. 115.14 एवढ्या क्षेत्रामध्ये हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे की चंद्रपूरमध्ये स्थित आहे, येतं त्याचं क्षेत्रफळ एवढं आहे. त्यानंतर पहा, हे जे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे हे महाराष्ट्रातली सगळ्यात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. पेपरमध्ये प्रश्न जर का आला तर सगळ्यात पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं, तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान सगळ्यात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. 1955 मध्ये याची स्थापना केली होती. त्यानंतर पहा, या उद्यानात ताडोबा नावाचा आदिवाशांचा देव आहे. म्हणजे हे जे उद्यान आहे याला नाव कसं काय पडलं, तेथे ताडोबा नावाचा जे आदिवासांचा देव जो आहे त्याला ताडोबा म्हणतात, तर त्यांच्याच नावावरून या उद्यानाला नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा, येथे वनस्पती कोणकोणत्या आढळते. आता जंगल राष्ट्रीय उद्यान म्हटल्याच्या नंतर वनस्पती हे आलेच तिथे, तर ताडोबामध्ये ही पानझडी वने आढळते. पानझडी वने आढळतात ताडोबा राष्ट्रीय उद्यानात. बऱ्याचदा यावर क्वेश्चन आलेला आहे, म्हणून जे काही आज मी आपल्यासमोर नोट्स घेऊन आलेलं आहे ते लक्षपूर्वक ऐका तुम्ही. तर येथे कोणते वने आढळते, तर पानझडी वने आढळते. त्यानंतर येथे झाडे झुडपे जे आहे ती दाट आहे, म्हणजेच घनदाट आहे. त्यानंतर पहा, येथे बांबू व ताजे बावला हा हे जे वृक्ष दोन आहे, बांबू व ताजे बावला, तर हे जे दोन वृक्ष आहे हे मुख्य वृक्ष म्हणजे जेथे मोठ्या प्रमाणात आढळते, बांबू आणि ताजे बावला हे दोन वृक्ष. त्यानंतर पहा, रानपक्षी पहा यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यानातनी मोर, शेंडीवाला गरुड, हळद्या, भेरा, मैना, जंगल मैना, नीळकंठ, सुग्रण, मच्छगरुड हे रानपक्षी येथे दिसतात. व हिवाळ्यात म्हणताय मी, इथं पहा, हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी येथे येत असतात ताडोबा राष्ट्रीय उद्यानातनी. रानपक्षी कोणकोणते, मोर, शेंडीवाला गरुड, हळद्या, भेरा, मैना, जंगल मैना, त्यानंतर नीळकंठ, सुग्रणी व मच्छगरुड हे कोणते पक्षी म्हटलं मी, रानपक्षी. त्यानंतर पहा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, या ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये आंबट हिरा पानवटा आहे. म्हणजे इथे बरेचसे पानवटे आहे, त्या पानवट्यांना नाव देण्यात आलेले आहे. बरेचसे पानवटे आहे तिथे नाव देण्यात आले आहे, त्यापैकी एक कोणता, आंबट हिरा पानवटा. येथे गर्द वनराईचा आहे, जो आंबट हिरा पानवटा आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यानातला, तो गर्द वनराईचा आहे. यामध्ये सुवर्णपाठी सुतार, कोणता, सुवर्णपाठी सुतार, म्हणजे त्या पाठीचा कणा वगैरे हा सुवर्ण म्हणजे सोन्यासारखा त्या रंगाचा असतो, हा सुवर्णपाठी सुतार. त्यानंतर निळकंठ, मराठा सुतार या पक्ष्याचे दर्शन होतात. कुठे होतात, आंबट हिरा पानवट्यामध्ये. जेवढेही काही राष्ट्रीय उद्यान मी आपल्यासमोर घेऊन येत आहो तेथे सगळ्यामध्ये कुळ पानवटे असतातच. तर आंबट हिरा पानवटा हा कोणत्या राष्ट्रीय उद्यानातला आहे, तर ताडोबा राष्ट्रीय उद्यानातला आहे. त्यानंतर पहा, आंबट हिरा पानवट्याजवळ सांबर लोटान आहे.
चांबर लोटान आहे आंबट हिऱ्या पानवठ्याजवळ, म्हणजेच त्याची जागा तिथे स्थापन करण्यात आलेली आहे चांबर लोटान आंबट हिऱ्या पानवठ्याजवळ. या ठिकाणी आपली या ठिकाणी चिखलात सांबरे पाठीवर लोळताना दिसतात, म्हणजे सांबर हा जो पक्षी आहे तो प्राणी आहे तो आपल्याला तेथे त्या चिखलामध्ये लोळताना तिथे दिसतो आंबट हिरा पानवट्यामध्ये. तर सर्व वन्य प्राणी या ठिकाणी आपली तहान भागवण्यासाठी येतात व एका लाईननुसार ते पाणी पितात. मित्रो, एक इथली विशेष गोष्ट आहे की येथे जे पाणी पिण्यासाठी जे प्राणी येतात ते लाईन लावतात पाणी पिण्यासाठी आणि ते लाईननुसार पाणी पितात. त्यानंतर पहा, तर इथे कढईची डिंक ही औषध सुद्धा मिळते. कढईची डिंक ही औषध सुद्धा ताडोबा राष्ट्रीय उद्यानातनी उपलब्ध आहे. त्यानंतर पहा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे मगर पालन केंद्र, ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मगर पालन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे मित्रो. तर इथल्या जे मगरी आहे म्हणजे ताडोबातले मगर पालन केंद्र जे आहे ते आशियामधले उत्तम मगर पालन केंद्र आहे, म्हणजे इथं उत्तम जातीची मगरीचं पालन पोषण व संगोपन केल्या जात असते. यामध्ये पहा, मगर समजा ते पालन पोषण करते त्याचं म्हणजे ती थोडी मोठी झाली की तिला ताडोबाच्या सरोवरातनी तिला स्थान मिळते, म्हणजे ताडोबाच्या सरोवरामध्ये तिला सोडले जाते त्या मगरीला. आणि पहा, आतापर्यंत या मगर पालनात या मगर पालनात केंद्रात 200 मगरींचा जन्म झालेला आहे. किती? 200 मगरीचा जन्म झालेला आहे या मगर पालन केंद्रातनी. ताडोबा येथे मगर पालन केंद्र आहे तिथे. तर काही मगरी हे बोरीवलीच्या तुळशी बागेत सोडण्यात आल्या. आता आपण मागच्या जे लेसन होतं त्यामध्ये पाहिलं होतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तर त्या ते कुठं स्थित आहे? बोरीवलीमध्ये. तर तिथले जे बोरीवलीचा तुळशी बाग आहे ज्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, तर या ताडोबामध्ये जे मगरी पालन केले जाते तर मगर इथल्या जे मगरी आहे ते त्या राष्ट्रीय उद्यानात म्हणजे मुंबई येथे स्थित जे आहे राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथे, तर तिथल्या तुळशी बागेत या मगरी ट्रान्सफर करण्यात आलेल्या आहे, म्हणजे तिथे काही जे मगरी आहे तिथे सोडण्यात आलेल्या आहे. व काही मगरी पहा हैदराबादच्या मगर प्रकल्पात पुरवण्यात आलेल्या आहे, म्हणजे इथून चंद्रपूरहून दोन जागी मगरी सप्लाय होते. एक होते बोरीवली राष्ट्रीय उद्यान बोरीवलीचं जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे तिथं, आणि हैदराबादमध्ये जे मगर पालन प्रकल्प आहे तिथे या मगरी सप्लाय होतात तिथे जातात. त्यानंतर पहा ताडोबा सरोवर सरोवरात पाण्याच्या लाटा उठतात. जे सरोवर आहे तिथे पाण्याच्या जे लाटा मोठमोठ्या उठत असतात आणि सायंकाळी सरोवर सर्व प्राणी पाणी पिण्यासाठी रांगा लावतात. जे मागं मी सांगितलं होतं ते इथे पाणी जे आहे पाणी पिण्यासाठी इथे वन्यजीव प्राणी रांगा लावतात. त्यानंतर तळ्याकाठी एक वन्य प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आलेलं आहे तिथे. त्यानंतर यामध्ये अस्वल रानडुक्कर इत्यादी प्राण्याचे सांगडे सुद्धा त्या संग्रहालयातनी ठेवण्यात आलेले आहे. उद्यानात प्राणी निरीक्षणासाठी उंच मचाने म्हणजेच मनोरे स्थापन करण्यात आलेले आहे, म्हणजे एक मिनार समजा असं उंचवट्याचा भाग समजा स्थापन करण्यात आलेला आहे. त्या उंचावर गेल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण जंगल दिसते आणि त्या जंगलात असणारे प्राणी कोणते प्राणी समजा कुठे कुठे आहे, वाघ कुठे आहे, हे कुठे आहे, म्हणजे दूरूनच आपल्याला दिसून जाते. म्हणून म्हणजे त्यानुसार त्या दिशेने आपण जाऊ शकतो, यासाठी ते मचानं उभारली जात असते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आमचं लेसन जर का तुम्हाला आवडलं असेल, व्हिडिओ जर का आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.